आजकल युवाओं का लग्जरी लाइफ जीना फैशन हो गया है, इसके लिए वो किसी भी हद तक जा सकते हैं, तो चोरी क्यों नहीं। लेकिन एक आरोपी दिन में जिम ट्रेनर का काम करता है और रात में लोगों के घर में घुस जाता है और चोरी को अंजाम देता है। उसी आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने 25 लाख रुपए के मामले में एक सराफा व्यापारी और उसके गिरोह के 3 सदस्यों को भी गिरफ्तार किया है। तीनों कई दिनों से चोरी कर रहे थे। वह चोरी का माल हंसापुरी के एक सराफा व्यापारी को बेचते थे। इमरान खान, हमीद खान, अफसर खान, अख्तर खान, सैयद नौशाद अली, सैयद कलीमुद्दीन अली, विकास उर्फ रिंकू, गौरीशंकर गुप्ता, ये आरोपियों के नाम हैं। आरोपी इमरान खान जिम ट्रेनर है और आरोपी अफसर खान चिकन की दुकान चलाता है, जबकि नौशाद प्लास्टिक का सामान बेचता है। वादी उद्योजक मोहम्मद फैजान 20 जून को अपने परिवार के साथ भोपाल गया था। उस समय उन्होंने उसके घर का ताला तोड़ा और 17 लाख रुपए के जेवर चुरा लिए। मानकापुर पुलिस ने सीसीटीवी और इलेक्ट्रॉनिक सर्विलांस की मदद से जांच शुरू की। पता चला कि इसमें आरोपी शामिल थे। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर पूछताछ की, तब ये मामला पूरी तरह सामने आया है। आरोपियों ने चोरी का माल हंसापुरी के सराफा विकास उर्फ रिंकू गुप्ता को बेच दिया था। पुलिस ने गुप्ता को भी गिरफ्तार किया और करीब 25 लाख रुपए मूल्य के 3 दोपहिया वाहन और जेवरात जब्त किए। पोलीस स्टेशन मानकापुर हद्दी मध्ये मोहम्मद फैजान अशफाकुद्दीन हे बोथरले उठे ते राहतात पोलोटी स्कूलच्या मागे। ते 26 स्वतःचं घर बंद करून सुनेच्या माहेरी सगळे फॅमिलीसह गेलेले होते। 23 सायंकाळी परत आले तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्यांच्या घराचं लॉक तुटलेलं आहे आणि घरात चोरी झालेली आहे। चोरी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला 145/22 हा गुन्हा नोंद आहे। त्या गुन्ह्यामध्ये एकूण तपास केला असता 3 आरोपी अरेस्ट केले आणि नंतर जो चौथा आरोपी आहे सोनार त्याला पण तपासामध्ये अरेस्ट केलेला आहे। आत्तापर्यंत एकूण 4 आरोपी पोलीस स्टेशन मानकापूर इथं अरेस्ट करण्यात आले। त्यांच्याकडनं 347 ग्राम सोने, 2 गुन्ह्याच्या पैशामधून खरेदी केलेल्या गाड्या आणि 4,56,000 रक्कम असा एकूण 24,82,500 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांकडून अरेस्ट आहे। आरोपीचं जे नाव आहे, पहिला आरोपी आहे मोहम्मद अफसर खान, याचं वय 32 वर्ष, हा टिमकी 3 खंबा तहसील हद्दीमध्ये राहतो, याचं चिकनची दुकान आहे। दुसरा आहे इम्रान खान, हमीद खान, याचं वय 32 वर्ष आहे, हा सुद्धा मिठाचा कारखाना तहसील हद्दीमध्ये राहतो, त्याचं जिम ट्रेनर आहे, हा जिमचं प्रशिक्षण देतो आणि स्वतःसुद्धा बॉडी बिल्डर आहे, बऱ्याचशा त्यांनी स्पर्धा जिंकल्याचं तो सांगतो आहे। तिसरा आहे सय्यद नौशाद अली, सय्यद कलीमुद्दीन अली, वय 32 वर्ष, याचं प्लास्टिक वस्तूंचं सेल हा लावतो आहे आणि हे तिघंही गुन्ह्याची रेकी करून गुन्हा करतात आणि गुन्हा केल्यानंतर जो मुद्देमाल आहे त्या गुन्ह्यातला तो विकास उर्फ रिंकू गौरीशंकर गुप्ता याच्या हंसापुरी येथील पुराणा भंडारच्या जवळ त्याचं दुकान आहे, तिथे त्या गुन्ह्यातला जो मुद्देमाल आहे तो जाऊन विकतात, त्याच्या बदल्यात पैसे घेतात। तो विकास उर्फ रिंकू हा त्या सोन्याला वितळवतो आणि मग त्याचं पुढे त्याची तो विक्री करतो। अशा पद्धतीचं यांची मोडस आहे चारही आरोपी त्यांची आणि यांच्या 7 पिशार घेण्यात आला। 7 पिशारमध्ये त्यांनी परत 2 गुन्ह्याचं कबुली दिल्याने 75/22 124/22 असे 2 गुन्हे, म्हणजे एकूण पोलीस स्टेशन मानकापूरच्या हद्दीमध्ये 3 गुन्हे या आरोपितांनी केलेले आहे।